धिकार असो धिकार असो भयमान जनता पार्टीचा धिकार असो धिकार असो धिकार असो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज काल त्यांच्या वंशजांनी जो शपथविधी घेतला आणि शपथविधी घेतल्याच्या नंतर या भारत देशाचे उपराष्ट्रपती जो व्यंकटराव नायडू यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा नाही, मला या व्यंकटराव नायडू आणि या भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारायचा आहे की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही मतं मागता आणि ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कुणीही सहन करू शकणार नाही, आज या व्यंकटराव नायडू आणि या भारतीय जनता पार्टीने माफी मागावी, खरंच तुमच्या माहितीसाठी आम्ही शांत बसू, नाहीतर आज हा निषेध आहे, उद्या तुम्हाला सांगतो की रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा आमचा शिवसेनेचा इशारा आहे।